रेलवे सुरक्षा बल और लोहा मार्ग पुलिस नागपुर के संयुक्त प्रयासों से फेस्टिवल स्पेशल ट्रेन 02101 LTT हावड़ा में यात्री का बैग चुराने वाले को 45 मिनट में धर दबोचा। चोर की धर पकड़ आसान हो सकी। आरोपी का नाम ठाणे मुंबई निवासी मोहम्मद असीफ मोहम्मद इकबाल बताया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार मीरा रोड ठाणे निवासी शशांक शेखर शंभु प्रसाद सिंह उक्त ट्रेन में LTT से रायपुर का सफर करने के लिए A1 कोच में सवार हुए। यात्रा के दौरान सुबह करीब 9 बजे किसी ने उनका बैग चुरा लिया। बैग में कपड़े, जूते और टिकट समेत करीब 10,000 रुपए का सामान था। ट्रेन नागपुर आते ही शशांक ने RPF पोस्ट आकर चोरी की जानकारी दी। जानकारी मिलते ही CCTV यूनिट में तैनात भूपेंद्र बाथरी व नवीन कुमार ने रिकॉर्डिंग चेक की, जिसमें एक संदिग्ध व्यक्ति शशांक का बैग लेकर ट्रेन से उतरता दिखाई दिया। वह प्लेटफॉर्म 8 की ओर से स्टेशन से बाहर निकला। बाथरी ने इसकी जानकारी तुरंत एंटी हॉकर्स एंड क्राइम डिटेक्शन टीम को दी। इसके बाद API सचिन दलाल, भारत माने, उषा तिग्गा, काम सिंह ठाकुर, श्याम झाड़ोकर ने GRP के चंद्रशेखर मदनकर व अन्य स्टाफ को साथ लेकर चोर की तलाश शुरू की। असी स्टेशन के बाहर एक होटल में बैठा नजर आया। उसके पास जाकर बैग में रखे सामान के बारे में पूछा गया, लेकिन वह संतोषजनक जवाब नहीं दे सका, जिसके बाद उसे RPF थाने लाकर कड़ाई से पूछताछ करने पर उसने चोरी की कबूली दे दी। पश्चात मामला GRP के सुपुर्द कर दिया गया। आमच्या तपास पथकाने गुन्हा घडल्यानंतर लगेच CCTV कॅमेरे पाहून की कोणी चोरी केली असावी, काय असावी, याचा त्यांनी शोध घेतला आणि तो आरोपी जो आहे तो सराईत आहे। त्यानं लॉजवरती जाऊन राहिलेला होता, त्या लॉजवरनं जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यानं एक TC रेल्वेचे TC आहे, त्यांचीच बॅग चोरी केलेली होती। त्याच्यामध्ये 7,100 रुपयाचा माल होता, तो त्यानं चोरी केलेला होता, तो आपण रिकवर केलेला आहे आणि तो सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहे। त्याच्याकडून आमचा तपास चालू आहे की अजून त्यानं कुठे काय केले आहेत किंवा कसं काय, त्यासाठी आम्ही माननीय न्यायालय यांच्याकडून PC घेऊन तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत की अजून त्यानं या प्रकारच्या कुठं चोऱ्या वगैरे केल्या आहेत किंवा कसं काय। आरोपीचं नाव आहे मोहम्मद असीफ मोहम्मद इकबाल शेख, वय 31 वर्ष, राहणार कुर्ला मुंबई। तो चोरी करण्याच्या उद्देशानं आला होता आणि त्यानं चोरी केली होती आणि चोरी करून तो लॉजमध्ये राहिलेला होता। पण माझी टीम एवढी परफेक्ट असल्यामुळं की त्यांनी लगेच CCTV फुटेज पाहून की हा कुठं गेला असेल, काय गेला असेल, त्याचा शोध घेऊन, बाकीच्या त्या लॉज माझ्या हद्दीतला नव्हता, पण तिथं जाऊन त्यांनी शोध घेऊन त्याला घेऊन आले आणि पडताळणी केली असता तोच आरोपी आहे। आणि त्याच्यानंतर फिर्यादीला पण आम्ही बोलवलं आणि फिर्यादीने पण सांगितलं हाच आरोपी आहे म्हणून। इस पूरी तलाशी में दोनों टीमों ने मुश्किल से 45 मिनट खर्च किए। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख, रिपोर्ट NBC News नागपुर।